आयएफएस अधिकारी राहुल पाटील यांच्या प्रयत्नांमधून शिराळा इथं उपजिल्हा रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आली. कोरोना महामारीच्या संकटाची सुरुवात होताच राहुल पाटील यांनी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय आणि बिळाशी परिसरातील वाड्या वस्त्यांवर चांगल्या दर्जाचे 7,000 मास्क, 700 सॅनिटायझर बाटल्यांचं वाटप आणि रक्तदान शिबिर घेऊन स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या भीषण संकटात लोकांना सतत विविध प्रकारची मदत करत सामाजिक बांधिलकी जपतायत. अशा या तरुण तडफदार संवेदनशील अधिकाऱ्याचं सर्वत्र कौतुक होत असून आयएफएस अधिकारी राहुल पाटील यांनी प्रशासकीय सेवा बजावत समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत केलेलं सामाजिक कार्य हे सर्वांना प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन शिराळा तालुक्याचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी केलं आहे. पेशंटची संख्या, कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे, त्या अनुषंगाने आम्ही स्वराज्य फाउंडेशनच्या आमच्या सर्व बिळाशीच्या तरुणांनी एकत्र येऊन आम्ही जे स्थापन केलेलं आहे त्या माध्यमातून ज्या कोविडवरती मात करण्यासाठी आपण काय हातभार लावू शकतो या अनुषंगाने कॅपिटल इंडिया कंपनीच्या CSR फंडातून स्वराज्य फाउंडेशनच्या वतीनं आम्ही एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातून आपल्या भागातील लोकांची सेवा करण्याची जी संधी आम्हाला मिळाली. मागील वर्षीसुद्धा आम्ही 7,000 मास्क व 700 लिटर सॅनिटायझरचं वाटप केलेलं होतं कोविडच्या काळामध्ये. तसेच रक्तदान शिबिरही त्या दरम्यान आम्ही घेतलेलं होतं. अशोक जाधव, चिंचोलीहून SBN मराठी.